वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। आपल्या माध्यमातून या प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या नेत्याबद्दल जे महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या संपूर्ण नेटवर्क पाहतात आणि चुकीचे आरोप करून की त्यांच्या इथून कुठलाही काम कंत्राटी कामगार त्यांच्या कार्यालयात काम करतो आणि महाजेनकोचा कुठला कामगार त्यांच्याकडे काम करतो, असे चुकीचे आरोप जर आमच्या नेत्याबद्दल कोणी बोलत असेल तो बिनबुडाचा आरोप आहे। आणि साहेबाबद्दल बोलून सस्ती लोकप्रियता घेऊन ते जर असे करत असतील तर त्याच्या आम्ही निषेध करतो। त्यांनी जो आरोप केला त्यांनी त्याचे पुरावे द्यावे, पुरावे द्यावे, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आमची स्पष्ट मागणी आहे। राजीनामा कोणी कोणी द्यावा? जे पदावर आहे, जे मोर्चेत आले, सन्माननीय केदारसाहेब मोर्चात आले, अवंतिका लेकुरवाडे जिल्हा परिषदच्या सभापती आहेत, उपाध्यक्ष कुंदाताई राऊत आहे, सर्वांनी ज्यांनी ज्यांनी बावनकुळे साहेबाबद्दल जे बिनबुडाचे आरोप केले त्याचा एक तर पुरावे द्यावं, नाही तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, नाही तर प्रूफ करून द्या। राजकारण सुरू आहे का? केवळ राजकारण त्यांना माहीत आहे की जोपर्यंत लोकांना भ्रमित करणार नाही तोपर्यंत तो नगरपंचायत निवडून येऊ शकत नाही। तिथे आमचे प्रत्येक परिवाराशी प्रत्येक घराशी योजनेच्या माध्यमातून इतर माध्यमातून हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅनवालं रिलेशन आहे। प्रत्येक घरी आमचं काम आहे। आम्ही जो डेव्हलपमेंट केला आहे नगरपंचायतच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारनं जो निधी दिला आहे, प्रत्येकाच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि म्हणून चुकीच्या भ्रमित निवडणुका समोर ठेवून लोकांना बेरोजगार युवकाला काम नाही असं सांगून निवडणुका समोर टार्गेट ठेवून असं सांगणं हे चुकीचं आहे, त्याकरिता आम्ही त्याचा निषेध करतो आहे। तुमच्या 560 मेगावॅट झालं तेव्हा प्रकल्पबाधित गावाच्या बाजूचा भोकारा असेल, लोणखरी असेल, कोराडी असेल, महादुला असेल, अशा अनेक प्रकल्पबाधित गावच्या बाजूचे युवक ITI असतील, काही ज्या परिवारात जे कमावण्याची काही हे नसेल आणि प्रमुख व्यक्ती असेल, अशा प्रत्येकच लोकांच्या माध्यमातून त्यांचा विचार झाला आहे। आणि जवळपास 2500 युवक महादुला, कोराडी आणि इतर भागाचे युवक तिथे काम करत आहेत। समोरही पॉवर प्रोजेक्ट येणार आहे आणि जनवरीमध्ये त्याचं जनवरी किंवा फरवरीमध्ये त्याचं रितसर सुरू होणार आहे, तेव्हाही बाकी जे बेरोजगार युवक आहे त्यांचंही निश्चितच त्यांच्या हाताला काम लागणार। असं बोललं जातं की चुकीचा आरोप आहे। परप्रांती फक्त जेव्हा इरेक्शन असतो, इरेक्शनचं बांधकाम असतो, जेव्हा प्लांट उभा होतो तेव्हा परप्रांतीय लोकांना टेक्निकल असतात, ते ESP बांधणे, CHP बांधणे, AHP तयार करणे, सायलो तयार करणे, ह्या ज्या टेक्निकल बाबी आहे आपल्या महाराष्ट्राच्या किंवा कोराडी महादुल्या भागाच्या लोकांना ते टेक्निकल बाब येत नाही, म्हणून उत्तर प्रदेश, बंगाल इथनं ते परप्रांती येतात। आणि जेव्हा मेंटेनन्सचं काम येतं तेव्हा कोराडी महादुला आणि खसाडा लोणखैरी भागातीलच लोक मेंटेनन्समध्ये लागतील, परप्रांतीय लागत नाही। हा चुकीचा आरोप आहे। कुठल्याही कामगाराला तिथून काढलं नाही, त्याचे पुरावे सादर करावे। सकाळीपासनं तर जे त्यांचा जो नेटवर्क आहे, कामाचं टेंडर संपलं होतं, कामाचं टेंडर नो वर्क नो पे, हे जर आपल्याला माहीत असेल नो वर्क नो पे, काम संपलं तर कामगार खाली होणार, नवीन टेंडर आलं नवीन माणसं लागले, जेव्हा कामात NMC ला मेओला BVG काम संपलं घरी गेले सर्वे, मियानला हाऊसकीपिंगचं काम होतं घरी गेले सर्वे। हा प्रश्न याच्याशी निगडित नसून तरी तुमच्या मी प्रश्नाचं की ते काम नो वर्क नो पेमध्ये होतं असं काम करण्याचे आमचे सर्व सभापती, नगरसेवक, उपाध्यक्ष, CO, सरपंच आहेत आणि घटनेमध्ये CO आणि टेक्निकल जे लोक असतात त्या टेक्निकल बाबीनंच काम केल्या जातं। माझी कुठलीही सही चालत नाही, माझा कुठलाच इशारा चालत नाही आणि टेक्निकल बाबीने घटनेच्यानुसार जे नगरपंचायतचा ॲक्ट आहे त्यानुसारच काम होते। चर्चा तर आपल्या आम्ही घेतली असेल तर त्यांनी पुरावे द्यावे, ठीक आहे। आपका बहुत बहुत धन्यवाद। अगर आपको ये खबर पसंद आई है तो उसे लाइक करें, वंश न्यूज को सब्सक्राइब करना ना भूले। वर्मा विज्ञापन मित्र हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावरे से नीचे दिए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको ये खबर
अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें।